बहुमत चाचणीत 162 हून अधिक मतं मिळणार, तिन्ही पक्षांचं सरकार सत्याच्या मार्गाने स्थापन होणार असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला। ग्रँड हयात हॉटेल मध्ये आम्ही 162 हा नारा देऊन महाविकास आघाडीचे सगळे नेते एकाच छताखाली आले। तिथे आमदारांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम करण्यात आलं। बहुमत नसताना देखील सरकार स्थापन करण्यात आलंय। केंद्रात सरकार असलेल्यांनी बहुमत नसतानाही काही राज्यात सरकार स्थापन केले अशी टीका देखील शरद पवार यांनी यावेळी केली आहे। यावेळी उद्धव ठाकरे यांनीही आमदारांना आश्वस्त केलंय। पाहूयात ग्रँड हयात मध्ये नेमकं काय काय घडलंय। महत्त्वपूर्ण निर्णय एकोप्याने एकत्र येऊन हे सरकार महाराष्ट्रामध्ये आपल्या महाआघाडी सरकार स्थापन झालं पाहिजे या अनुषंगाने आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत। किती जरी प्रयत्न भाजपने हे सगळं रोखण्याचा प्रयत्न केला तर मला मुद्दाम सांगितलं पाहिजे आम्ही सगळे तिन्ही पक्षाची प्रमुख मंडळी आज जाऊन राज्यपालांच्या कार्यालयामध्ये गेलो आणि त्यांनी आम्ही त्यांना लेखी पत्र आम्ही हातात सुपूर्द केलेलं आहे, कागदपत्र आम्ही त्यांना दाखल केलेले आहे आणि त्यांना सांगितलेलं आम्ही की याची नोंद घेतली गेली पाहिजे महाराष्ट्रामध्ये निदर्शनास आणून द्यावं। बहुमत नाही अल्पमतामध्ये आते आहेत, त्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे हे सांगणं
की ही आमची बैठक आहे. हे पोर्टलवर म्हणून समोरच्या पोर्टलवर जर विचारलं बाबा सगळा फोटो येतोय का, तर तो म्हणतो लेन्सच नाही, वाईड अँगल लेन्स पाहिजे. कारण आता आपल्या या तिन्ही पक्षाचा पाया एवढा विस्तार चाललेला आहे की तो कोणत्याही कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करता येणे शक्य नाही. आणि हे दृश्य हे मुद्दामून केवळ महाराष्ट्रामध्ये नव्हे, देशामध्ये नव्हे, तर जगासमोर आपल्याला दाखवायचं होतं. आणि आपली ती लढाई आहे दुसरं सत्ता स्थापन करण्यासाठी. सत्ता दोरूप माणसं पण नाही. आपलं जे एक वाक्य आहे सत्यमेव जयते, ते सत्यमेव जयतेच असलं पाहिजे. सत्तामेव जयते आपण होऊ देऊ शकत नाही, होऊ देणार नाही हे सांगण्यासाठी आपण. आणि हे दृश्य बघून सुद्धा त्यांच्या डोळ्यामध्ये किंवा डोक्यामध्ये प्रकाश पडत नसेल तर मला असं वाटतं आपण तिन्ही पक्ष आणि आपल्या सोबतचे आलेले मित्र पक्ष एवढे मजबूत आहोत की डोक्यामध्ये जर काही काळोख असेल तर त्याच्यात प्रकाश पाडण्याएवढी ताकद आणि हिंमत ही आपल्या मंडळामध्ये आहे. मी तर हे विधानसभेचं दृश्य बघतोय. आपण सगळेजण मी असं नाही म्हणत की कुणा येईल, आम्ही आलेलो आहोत.